पोलिसांना गुंगारा देण्यासाठी कोण काय शक्कल लढवल याचा नेम नाही. लॉकडाऊन सुरू असताना फक्त मेडिकल आणि शेती औषधं खत दुकानं उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या सवलतीचा फायदा घेत सोनके येथील ढाबेवाल्यानं आपल्या हॉटेलवर जय मल्हार अॅग्रोटेकचा बोर्ड लावून अवैध दारू विक्रीचं दुकान थाटलं. पण पंढरपूर ग्रामीण पोलिसांना याचा सुगावा लागताच या बोगस दुकानावर छापा टाकून पोलिसांनी विविध कंपन्यांची दारू जप्त केली असून दारू गुत्तेदार काशलिंग उर्फ लिंगाप्पा कोळेकर याला अटक करून गुन्हा दाखल केलाय. पंढरपूर तालुक्यातील सोनके गावच्या वेशीवरील सुरुची ढाबा इथं हा दारू अड्डा सुरू होता. लॉकडाऊन मध्ये ढाबा बंद करण्याच्या सूचना आल्यानं ढाबा चालक लिंगाप्पा कोळेकर यांना आपल्या हॉटेल कम ढाब्याच्या दुकानावर जय मल्हार अॅग्रोटेक नावाचा बोर्ड लावून या दुकानात शेती औषधं व खत विक्री केली जात असल्याचा भास निर्माण केला. अवैध दारू विक्रीची तालुक्यात कडक अंमलबजावणी होत असताना कोळेकरनं नामी युक्ती शोधून आपली दारू विक्री खुलेपणानं सुरू ठेवली होती. या दुकानाकडे पाहताच क्षणी औषध दुकान असल्याचा भास होत होता. मात्र या औषध दुकानातील बॉक्समध्ये विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या ठेवलेल्या पोलिसांना आढळून आल्या असून 2500 रुपयांची दारू जप्त करण्यात आलेली आहे. ही कारवाई पंढरपूर उपविभागाचे DYSP विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या पथकानं केली आहे. यात पोलीस शिपाई विलास घाडगे, फुलजंती विशाल भोसले यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आहे.